हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित माझं नाव सौ तृप्तिवीरा निलेशसिंह राजमाने उद्गावेस मिरज केंद्र मागच्या वर्षी 2021 मध्ये आमच्या घरी माझ्या सासूबाई प्रथमतः आजारी पडल्या होत्या. 12 जानेवारीच्या दरम्यान सासूबाईंना बरं वाटत नव्हतं, त्यांना सर्दी ताप खोकला असल्यामुळं आम्ही फॅमिली डॉक्टरना त्यांना दाखवल्यावरती डॉक्टर म्हणले की आपण कोविड टेस्ट करून घेऊया. मग त्या काळातच आम्हाला सगळ्यांनाच सर्दी खोकला असल्यामुळं आम्ही पण विचार केला की आपण पण कोविड टेस्ट करून घेऊया. मग असा विचार केल्यावरती आम्ही सगळ्यांनीच कोविड टेस्ट केली आणि त्या काळातच बापू आमच्या घरी चिन्मय पादुकांच्या रूपात घरी आलेलेच होते. मग दुसऱ्या दिवशी असा रिपोर्ट आला की मी सासूबाई आणि माझे मिस्टर आम्ही तिघेही पॉझिटिव्ह आहोत आणि मुलगा आणि मुलगी हे निगेटिव्ह आहेत. मग असं झालं, दुसऱ्या दिवशी आपली चंडिका प्रपत्ती होती. मग मी असा विचार केलेला की जर आपला निगेटिव्ह आला तर आपण केंद्रात जायचं, नाही तर आपण घरीच करायचं. मग मी आपल्या केंद्रातल्या डॉक्टर मंचवीरा तोडकर यांना फोन केला. त्या म्हणल्या की तू पॉझिटिव्ह आली आहेस तर तुझं तू एकटीच घरी प्रपत्ती कर. बापूंच्या कृपेनं मी प्रपत्तीची तयारी केली. तयारी केल्यावरती माझ्या घरी मला सगळं सामान अवेलेबल नव्हतं प्रपत्तीचं, पण बापूंच्या कृपेनं माझ्या नंदेकडे, माझे नंद शेजारीच राहते, त्याच्याकडं सांबारचं सगळं सामान मिळालं, पण फक्त मुळा हा नव्हता. सगळी प्रपत्तीची तयारी केल्यानंतर संध्याकाळी बरोबर 6 च्या दरम्यान एक भाजीवाला रोज आमच्याकडे येतोय. त्याच्याकडं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतातच असं नाही, पण त्या दिवशी बापूंच्या कृपेनं मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे दादा मुळा आहे का. ते दादा म्हणले हो आहे की. मग मला एवढा आनंद झाला, म्हणलं बापूंनी सर आपली इच्छा पूर्ण केली, मुळा घेतला मी आणि प्रपत्तीची तयारी केली आणि बापूंनी माझ्याकडनं प्रपत्ती करवून घेतली अंबज्ञ. मग प्रपत्ती झाल्यानंतर सगळ्यांची तब्येत बापूंच्या कृपेनं व्यवस्थित होतीच. नंतर 12 तारखेला बापू आमच्या घरातून चिन्मय पादुकांच्या रूपातून बापू गेले, पण बापूंनी आमची एवढी सोय करून ठेवली होती की आम्हाला कोणताच प्रॉब्लेम आला नाही. ना खाणापिण्याचं सगळं स्टोअर बापूंनी केल्यासारखं आमच्या घरी होतं, आम्ही निवांत होतो. आणि कोरोना जरी झाला तरी सगळ्यांनी सही सलामत व्यवस्थित अगदी निवांत खाणं पिणं आणि सगळेजण बापू भक्त मला धीर देत होते की तुम्ही काही काळजी करू नका, काही लागलं तर सांगा. पण प्रत्येक गोष्टीला बापूंनी, म्हणजे संकट येण्याच्या अगोदरच म्हणतात ना बापू अगोदर येतात, तर बापूंनी सगळी सोय करून ठेवली होती आणि त्या संकटाला म्हणजे बापूंनी ढकलून लावल्यासारखं आम्ही व्यवस्थित सगळेजण 1-15 दिवसात कव्हर झालो. ते फक्त बापूंच्या अकारण कारुण्यामुळं आणि मोठ्याच्या अकारण कारुण्यामुळं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.